मला आपल्याला सांगायचं आहे की COVID-19 प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं आलेली आहेत या वर्षभरामध्ये, आणि शिक्षण क्षेत्रामध्ये तर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेला आव्हानं आली. शैक्षणिक वर्ष 2020-21 आपण वर्षभर विद्यार्थ्यांसाठी, आपणही जाणता की ऑनलाईन ऑफलाईन अध्यापन यासाठी आपण विविध उपक्रम मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये केले याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. COVID-19 प्रादुर्भावामुळे मार्च 2021 राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेलेल्या उद्भवलेल्या अशा असामान्य परिस्थितीमुळे इयत्ता 10वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले विद्यार्थी, पालक व परीक्षेसंदर्भात काम करणारे घटक या सर्वांचे आरोग्य ही आमची सगळ्यात महत्त्वाची प्राथमिकता आहे, आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहे. आणि म्हणूनच राज्य मंडळातर्फे आयोजित केलेली इयत्ता 10वीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय आम्ही राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता हे आपल्याला, त्याचीसुद्धा आपल्याला अवगत आहे. त्यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष 2020-21 इयत्ता 10वी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यासंदर्भामधली परवानगी दिली होती हे आपल्याला माहिती आहे. COVID-19 उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे सदर धोरण तयार करताना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते की तज्ज्ञ मंडळी जे शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्याशी मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे 24 विविध बैठकाद्वारे चर्चा केली मधली काळामध्ये, आणि सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण आम्ही निश्चित केलेलं आहे. सदर मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. आता ते मूल्यमापन कसं आहे ते आम्ही सांगतो आपल्याला. त्याच्यामध्ये इयत्ता 9वी व इयत्ता 10वीसाठी सुधारित मूल्यमापन योजना आम्ही जी शासन निर्णय 8 ऑगस्ट 2019 मागील काळामध्ये 19 आम्ही जी केली होती त्याच्यानुसार शैक्षणिक वर्ष 2020-21 10वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषावर आधारित असेल. विद्यार्थ्याचे इयत्ता 10वी वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला आम्ही 30 गुण देत आहोत. विद्यार्थ्याचे 10वीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारावर आम्ही त्याला अंतर्गत 20 गुण देत आहोत. आणि विद्यार्थ्याचा 9वीचा विषयनिहाय अंतिम निकाल यांना आम्ही 50 गुण देत आहोत. म्हणजे 50 गुण आम्ही वेटेज जे आहे ते जर आपण बघितलं विषयनिहाय 100 गुणांपैकी तर 9वीचे संपादन केलेल्या गुणांपैकी 50% आपण भारांश देत आहोत, आणि 10वीचे संपादन ज्यांनी केलेलं आहे त्यासाठी आपण 50% आपण भारांश देत आहोत. सदर मूल्यमापन धोरण करताना मला सांगायला पाहिजे की विद्यार्थ्यांची COVID-19 पूर्व काळातील सामान्य परिस्थितीमध्ये म्हणजे संपूर्ण पातळीचे विचार घेतले असता सध्या याच्या 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाचा म्हणजे 9वीचा जो आपण निकाल होता तो आपला जो परिस्थिती होती ती कोविडपूर्व वस्तुनिष्ठ असं त्यावेळेला मूल्यमापन आपण आधारित केलं होतं, आणि त्यामुळे तो निकाल आपला जो आहे तो सरळ प्रणालीवर सुद्धा त्याची नोंद झालेली होती. त्यामुळे तो 9वीचा जो आपण 50% वेटेज देतो आहे ती पूर्णपणे कोविडच्या पूर्वीच्या परिस्थितीमध्ये मूल्यमापन झालं होतं आणि ते वस्तुनिष्ठ झालं होतं, त्याची आमच्याकडे सरळ प्रणालीमध्ये सुद्धा त्याची आमच्याकडे नोंद आहे, त्याला आपण 50% वेटेज देतो आणि 50% आपण 10वीची जी मधल्या काळामध्ये अंतर्गत मूल्यमापन झाले आणि जी त्यांची तोंडी किंवा प्रात्यक्षिक किंवा त्या इतर परीक्षा आहेत गृहपाठ आपण जसं सांगितलेलं आहे त्याला आपण देत आहोत. मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेल्या समजा निकालाच्या बाबतीमध्ये समाधानकारक वाटत नसेल त्यांना COVID-19 परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी सुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या 2 परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे सांगायचं असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आम्हाला समाधान नाही या मार्काची त्यांच्यासाठी श्रेणीवर्धनासाठी पुढील 2 परीक्षेची संधी असणार आहे, परंतु त्यावेळेला ज्यावेळेला कोविडची परिस्थिती ही सामान्य असेल. विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी आम्ही शाळा स्तरावरती मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल. या निकाल पत्राच्या अभिलेखाची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. ह्याच्यामध्ये पण मला एक सांगायला पाहिजे
की शाळा स्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेखित यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाई करण्याची सुद्धा याच्यामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. मंडळामार्फत जून 2021 अखेर निकाल घोषित करण्याचं आमचं नियोजन आहे. याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकर जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांना या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे लागेल. म्हणजे आमचे प्रयत्न आहे की जूनच्या अखेर आम्हाला हा 10वीचा निकाल लावायचा आहे. मला सांगायला पाहिजे की पूर्ण परीक्षार्थी म्हणजे रिपीटर स्टुडंट, खाजगी म्हणजे फॉर्म नंबर 17, तुरळक विषय घेणारे बसणारे विद्यार्थी यासाठी देखील मूल्यमापन धोरण आम्ही निश्चित केलेले, जे जी आर आपल्याला थोड्या वेळानंतर आमचा मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. श्रेणी सुधार योजना म्हणजे क्लास इम्प्रूव्हमेंट अंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेली पुढील 1 किंवा 2 संधी अबाधित राहील यांच्यासाठी सुद्धा. सदर पुढचा आमचा महत्त्वाचा विषय आहे की राज्यातील इयत्ता 10वी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा आम्ही हे जेव्हा करत होतो त्या या धोरण करत असताना पूर्णपणे विचार केलेला आहे. त्यानुसारच आम्ही धोरण तयार केलेलं आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. विविध परीक्षा मंडळांनी या वर्षीच्या इयत्ता 10वी निकालासाठी शाळा स्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इयत्ता 11वीच्या प्रवेशासंदर्भात एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने, कारण आपल्याला हे माहिती आहे की सगळ्या म्हणजे CBSE असेल, ICSE असेल, IB असेल किंवा केम्ब्रिज असेल किंवा SSC बोर्ड असेल, या सगळ्या शाळांच्या मंडळांनी शाळा स्तरावरती जे निर्णय घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक वाक्यता राहण्याच्या दृष्टिकोनातून व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही 11वी प्रवेशासाठी वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल CET घेणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वाटते त्याने त्या CET बसावं अशी CET आम्ही घेणार आहोत. सदर प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि ही परीक्षा 2 तासाची असेल. सदर परीक्षेमध्ये आपण 100 गुणाच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील आणि ते OMR स्वरूपात असतील हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा राबवताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ज्यांनी CET दिलेली आहे अशा सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त असलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागेवर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. याचाच अर्थ असा आहे की ज्या मुलांनी CET ज्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली आहे त्यांना आम्ही प्रथम पाण्यात आधारे कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल आणि रिक्त असलेल्या जागेवरती ज्या मुलांना आम्ही जे मूल्यमापन करून मार्क देणार आहोत त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन देण्यात येईल. अशा तऱ्हेचा आज आम्ही 2 GR या ठिकाणी देत आहोत, ज्याच्यामध्ये मूल्यमापन कसं असेल, ज्या मुलांना असं वाटलं की ह्या मूल्यमापन आम्ही समाधान नाही त्यांच्यासाठी 2 संधी आम्ही देत आहोत. सामान्य परिस्थिती झाल्यानंतर COVID-19 आणि 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये सुद्धा सर्व पातळीच्या शाळा ज्या आहेत म्हणजे बोर्डाच्या शाळा आहेत यांच्यासाठी आम्ही एक कॉमन CET घेणार आहोत आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी येतील त्यांना आम्ही प्रथम संधी देऊन रिक्त जागेवरती आपले जे अंतर्भूत गुणाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील त्यांना आम्ही संधी देणार. मॅडम सुरुवातीचे 2 मिनिटं परत घ्या. अकरावीची नेहमी आपण ऑनलाईन करतो प्रवेश प्रक्रिया, आता या सगळ्या विद्यार्थ्यांचे 10वीचे निकाल निकष त्यानंतर त्यांना जो पर्याय आता प्रत्येकाला अनेकांना वाटू शकते की मला दिलेले गुणांक हे कमी आहेत तर मग त्याला पर्याय काय आहे, कशा पद्धतीने करता येणार? नाही आपण कसं असतं प्रत्येक वेळेला ज्या आपल्याकडे 2 संधी आपण त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी देत आहोत, ज्यांचं असं म्हणणं आहे की मला मी समाधानी नाही या मार्कापासून, जे अंतर्गत मूल्य मला मिळाले मार्क मिळाले त्यांच्यासाठी आपण 2 संधी देणार आहोत. परंतु आपल्यालासुद्धा माहिती आहे की ज्या तऱ्हेने कोविडची परिस्थिती आहे अशा वेळेला मुलांना परीक्षेला बोलवत असताना खूप विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की ज्यावेळी परिस्थिती सामान्य होईल त्यावेळेला अशा विद्यार्थ्यांसाठी 2 संधी उपलब्ध असतील की त्यांना वाटतं की मला मार्क श्रेणीवर्धन करायचे तर त्या परीक्षेला ते मुलं बसू शकतात. परीक्षांची संधी मुलांना मिळेल जे समाधानी नसतील, तर तोपर्यंत 11वीचे प्रवेश रखड म्हणजे थांबणार तुम्ही की तोपर्यंत प्रवेश होणार? नाही, तोपर्यंत आम्ही प्रवेश सुरू करू, कारण आमचं सुद्धा मत असं आहे की मागील वर्ष हे मुलांसाठी सर्वांसाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणाचं आव्हान होतं आणि अडचणीचं असं वर्ष गेलं, परंतु पुढचं येणारं वर्ष हे आम्हाला
त्या ठिकाणी आपल्याला सुरळीत सुरू केलं गेलं पाहिजे, मुलांची ॲडमिशन्स व्यवस्थित व्हायला पाहिजेत आणि त्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये हा आमचा एक दृष्टिकोन आहे. म्हणून आपण ॲडमिशन सुरू करतो त्याच्यामध्ये आपण त्यांच्यासाठी कॉमन सी ई टी सुद्धा ठेवत आहोत. मी त्यांच्यासाठी अजून एक प्लॅटफॉर्म देत आहोत की आपण ऑप्शनल ठेवलेली आहे की तुम्ही सी ई टीमध्ये बसा आणि सी ई टीमध्ये जे मुलं बसतील म्हणजे कुठल्याही मंडळाच्या बोर्डाची मुलं बसू शकतात आणि त्याच्यामध्ये जे येतील त्यांना पहिला प्रेफरन्स दिला जाईल आणि त्या ठिकाणी आपल्या मुलांना म्हणजे या सी ई टीला सीबीएसई आणि एसएससी दोन्ही बोर्डाची मुलं प्रवेश सर्वांना एका प्लॅटफॉर्मवरती आणावं युनिफॉर्म आणावं म्हणून आपण सर्वांसाठी ही सी ई टी केलेली आहे. या सी ई टीमध्ये सगळे विद्यार्थी बसतील आणि त्याच्यानुसार सी ई टीच्या मुलं आलेली मुलांना ऍडमिशन दिलं जाईल आणि त्याच्यानंतर रिक्त जागेवर ज्यांना मूल्यमापन बरोबर वाटते त्या मुलांना ऍडमिशन दिलं जाईल. सध्या तरी आम्ही जून पर्यंत सांगितलंय तुम्हाला की जून पर्यंत आमचा रिझल्ट जे आहे ते लावण्याचा प्रयत्न आहे. मधील काळामध्ये आम्ही असाच प्रयत्न करतो की 2 तासाचीच आम्हाला ओएमआर असे करून क्वेश्चन हे छोटे असे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन करून या मुलांना 2 तासामध्ये कारण ऑप्शन असल्यामुळे जास्त गर्दी होणार नाही या मुलांना असं कसं सगळे नियम कायदे पाळून कसं करू त्या संदर्भामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगू सी ई टी कधी आम्ही घेणार. परंतु आम्ही हे करत असताना सगळ्यात मोठी जर कुठली गोष्ट प्राधान्य गोष्ट ठेवलं तर मुलांच्या सेफ्टीला आणि मुलांच्या आरोग्याला आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे आणि म्हणून सगळे निर्णय घेत असताना ते कशा तऱ्हेने मुलांना सोयीचे असतील परंतु ते रॅशनल सुद्धा असतील हा सुद्धा आम्ही प्रयत्न केला. दहावीचे सरसकट विद्यार्थी पास केले जातील परंतु 11वी प्रवेश जे आहेत ते मर्यादित असतील. एखाद्या विद्यार्थ्याला 11वीला प्रवेश न मिळाला कारण रिक्त जागा कमी असतील तर ते त्याचा प्रश्न कसा सोडवला जाणार नाही. असं मागच्या वेळेस आमचा अनुभव असा आहे की खूप सारे आमच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त राहतात हा आमचा अनुभव आहे. मागच्या वर्षाभर आम्ही मागे 2-3 वर्षापासून बघतो त्याच्या आधी पण असं कदाचित पण जो मी मागच्या डेटा घेतलेला आहे आमच्या खूप साऱ्या जागा रिक्त राहतात त्यामुळे मुलांच्या ॲडमिशनचा कुठेही प्रश्नाची होणार नाही. सर्वांना ॲडमिशन मिळेल या दृष्टिकोनातून शासन म्हणून आमचा प्रयत्न आणि तो मिळेल कारण मागच्या अनुभव बघता खूप साऱ्या सीट आमच्या खाली राहतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे